या ठिकाणी निकाल होऊन एक दोन तीन दिवस झालेले आहेत. निकालानंतरच बारामती तालुक्यात एक शिरसंधान पाहायला मिळते. चक्क इंजिनिअरिंग कॉलेज माळेगाव या ठिकाणचं कॉलेज, ज्या कॉलेजवरती शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत आणि त्यांचाच फोटो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निश्चित या ठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करण्यात येत आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. आपण थेट त्यांची चर्चा करणार आहोत. नक्की काय सांगाल की या ठिकाणी शरद पवारांचा फोटो काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजचे जे अध्यक्ष आहेत ते आदरणीय श्री चंद्रजी पवार साहेब आहेत आणि त्यांचाच फोटो ऑफिस मधून हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी माळेगावच्या कमिटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी कुणी असं हे कृत्य केलेलं आहे त्यांनी उसरले येऊन इथे येऊन माफी मागावी असं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. पण यानंतर तुमची काय कारवाई वगैरे करण्याचा प्रयत्न किंवा काय पोलीस स्टेशनला तुम्ही ह्या संदर्भात काय कारवाई करणार आहात? आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे. पोलीस स्टेशनला रितसर आम्ही अर्ज देऊन तीव्र आंदोलनाचा प्रयत्न आम्ही करणार आहे. या ठिकाणी नक्की काय कारण असू शकतं या मागचं की हा फोटो काढण्यात आला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही? त्याच्या मागचं कारण फक्त हेच असू शकतं की यांना पराभव पासून त्यांच्या ताकद दमक नाही. सुप्रिया ताईचा प्रचंड बहुमताने जे विजय झालेला आहे हा ते इथल्या लोकल स्थानिक पुढारी आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांना यांचा त्रास होतोय. कुठेतरी खोड करायची आणि कुठेतरी द्वेष निर्माण करायचा म्हणून पवार साहेबांचा फोटो त्यांनी याच्यातून काढलेले. एकंदरीत दुसरी पण बातमी अशी समजते की कुस्तीगीर संघाने योगेंद्रदादा पवार यांना या ठिकाणी काढून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे येसुडाचं राजकारण चालू आहे का बारामतीमध्ये? काय सांगा, येसुडाचंच राजकारण चाललंय अजित पवारांचं. अजित पवारांचेच समर्थक रवींद्रदादा थोरात त्यांनी ही फोटो काढण्याचं धाडस केलेलं आहे. काय आणि ते फोटो आम्ही गेल्यानंतर सचिवांच्या कॅबिन मध्ये एका साईटला खाली ठेवला होता फोटो. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या संस्थेवरती शरद पवार स्वतः अध्यक्ष आहेत त्यांचा फोटो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे बारामती तालुक्यातील. हे मला वाटते पहिलीच घटना आहे की शरद पवारांचा फोटो काढून कोपऱ्यामध्ये ठेवण्यात आलेला. ही नक्की बारामतीत आता कशा पद्धतीने रणसंग्राम चालू झालेला आहे हे बघण्याचं आपल्याला आणि या ठिकाणी तीव्र निषेध या ठिकाणी हे कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू कार्यकर्ते जमायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कॅमेरामॅन सनी पटेलसह मी अक्षय थोरात, बारामती.